वाईट सुरू झालं तर तर दोघांना एक कंटाळल्या लोक प्रचंड आम्हाला फोन येत आहे. दोनही पक्षातले आघाडीतले आणि युतीतले लोकांचे जे काही अंतर्गत मारामारी आहे आणि चांगल्या उमेदवाराला डावलण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा फायदा निश्चितच महाशक्तीला होईल. दुसरं जनतेच्या मनात पण आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही आहे. अर्थकारण त्यांचं सगळ्यांचं सारखंच आहे. अर्थकारणामध्ये काही बदल झाला नाही. धर्मामध्ये दोघंही धर्म आणि जातीचे मुद्दे घेऊनच लोकांना आतापर्यंत मतं घेत आली. आम्ही मुद्द्यावर घेऊन लोकांना घेऊन जाऊ आणि तुम्हाला जे तुम्ही धोक्यात नसेल असा रिझल्ट आम्ही जनतेला देऊ. तुम्ही किती जागा कोणत्या जागाला? मला वाटतं 4 तारखेला पिक्चर पूर्ण क्लिअर होईल आणि मोठा स्फोट 4 तारखेला. तुम्हाला असं वाटेल का हा कसा काय महाशक्तीमध्ये आला? अशा प्रकारचं एकंदरीत जे काही आमच्यासोबत चर्चा होत आहे, विदर्भात खूप चांगले चांगले उमेदवार आणि चांगले चांगले मतदारसंघ आमच्या हातात आलेले दिसतात.